नमस्कार भावानो, मी आता आलो आहे शेतामध्ये। उद्या भेंडी तोडायची आहे, त्यामुळे पाहा बघायला आलो आहे। उद्या कमी झाला आहे भरपूर, पहिलं 200-300 किलोपर्यंत माल निघत होता, आता जास्तीत जास्त 100 किलो माल निघतोय, प्रत्येक तोडीला 100 किलो। आता एक दिवस आड पहिला एक दिवस आड तोडा निघत होता, आता एक 2 दिवस आड घ्यायला लागते, कारण थंडीमुळे इतका माल भरपूर कमी व्हायला लागला आहे। आता सेटिंग पण काही राहील नाही, तुम्ही पाहू शकता इथं भरपूर असं खाली तळापासून माल होता, फुटवा हा याला भरपूर आहे फुटवा, पण तळापासून माल होता, आता काहीच माल राहिलेला नाही, फक्त शेंड्या शेंड्याला तुम्हाला भेंड्या दिसते का। मव्याचा पण अटॅक झालेला आहे याच्या, मवा हा इथं पण भरपूर उगवलं आहे। 2.5-3 महिने झाले भेंडीला, 30-35 तोड झाली होती मित्रांनो। तसे भेंडीचं किती तोड व्हायला पाहिजे अजून तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा। माझ्या भेंडीचे मला तर 35 तोडे म्हणजे थोडेफार कमीच वाटत आहेत, थंडीत गावल्यामुळे माझ्या भेंडीचा माल पण आता कमी निघायला लागला। ही आहे कुठली व्हरायटी, साईबा व्हरायटी आहे बघा, साईबा व्हरायटी। साईबा वरायटीचं फुटवं जास्त निघत नाहीत म्हणतात, पण मला माझ्या भेंडीला फुटवं एवढं कसं काय निघालं काय माहीत। माल पण तसं भरपूर निघाला, चिलटं चिलटं कसं बिया लागली ती, आता ही काय मव्याचं आहे बहुतेक, मव्याचा अटॅक झाला त्यामुळे चिलटं लई झाली राणा बाबा, सगळे डोळ्याचं यायला लागली चिलटं। पलीकडच्या बाजूला खडी क्रेशर त्याचा आवाज यायला लागलाय। ही 30 गुंठ भेंडी आहे, तर याच्यातून 300 किलो माल तोड्यायला निघायचा, योग्य माल निघत होता का कमी निघत होता हे पण कमेंटमध्ये लिहिलं मला सांगा। आणि चॅनलला सबस्क्राईब करत जावा, जरा तुमचं ते सपोर्ट मला मिळालं म्हणजे मी अजून नवनवीन व्हिडिओ असं बनवत जाईन। उत्पादक त्यामुळे जी भेंडी उत्पादक शेतकरी असतील त्यांनी मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं चांगली व्हरायटी कुठली आहे, ती आपण लावण्याचा प्रयत्न करूया। ही पाठीमागे दिसते ती माझी गाडी आहे बघा, नवीनच घेतली आता, 1-2 महिने झाले ती गणपतीला घेतलेली गाडी, स्प्लेंडर प्लस हिरो कंपनी। या बाजूला ही आमची विहीर आहे इकडं, भरपूर खोल आहे वीर, ऐंशी फूट खोल आहे वीर। आणि हे पाईप दिसतं नाही पांढरी पाईप, त्या पांढऱ्या पाईपच्या साह्याने बोरमधनं पाणी बोरवेलचं पाणी आपण त्या सोडतो या, आमचं पाणी पण हाय विहिरीला पण एवढं नाही आहे त्यामुळं बोरचं पाणी सोडायला लागतं, हाय महापूरचं पाणी आमचं सगळं भिजतं आहे जवळ पाणी पडते भाई।